नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट एक्झाम या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तो मग तुम्हाला माहीत नसेल आरोग्य विभागाची दोन तीन विभागाची भरती निघालेले आहे त्याच्यामध्ये गट अ गट क आणि गट ड या तिन्ही प्रकारच्या भरती निघालेल्या आहेत या तिन्ही प्रकारच्या भरत्यामध्ये प्रत्येकाचं क्वालिफिकेशन पद वेगळं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरच्या पाठीमागच्या व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला गट क गट ड आणि गट अच्या संदर्भात वेगवेगळी माहिती मिळेल तत्पूर्वी मित्रांनो आपण या चॅनलवर बघणार आहोत ही भरती जी होणार आहे ही कशी होणार आहे गट संदर्भात ही व्हिडिओ बघतो बघणार आहोत आपण तर ही भरती कशी होणार आहे हे बघणार आहे निवड त्यानंतर परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे आणि निवड पद्धत परीक्षेसंदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्हाला जर पर भरती व्हायचं असेल तर हे माहिती तुम्हाला असणं ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर त्या जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला त्रास होणार मित्रांनो ही जी भरती होणार आहे गटकची ही महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत होणार आहे तर गटकं हे परीक्षा आयोजनासाठी सत्रानुसार संभाव्य गट तयार करणार आहे म्हणजे ज्यामध्ये परीक्षा तुम्हाला घ्यायची तर ही गटामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये गटकं संवर्गातील घोषित केल्या पदांची परीक्षा संभाव्य गटानुसार शक्यतो दोन सत्रामध्ये होणार आहे शिप आणि शिप अशी दोन सत्र तयार केली जातील दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी अर्ज केला आहे त्याच ठिकाणी म्हणजे दोन ठिकाणी जर अर्ज केला असेल लोकांनी विद्यार्थ्यांनी तर ज्या ठिकाणी तो परीक्षा देणार आहे त्या परीक्षेचं त्या ठिकाणचाच फक्त त्याचा निकाल तयार केला जाणार आहे दोन ठिकाणचा निकाल तयार केला जाणार नाही असं त्यांनी सांगितले आणि ज्या ठिकाणी गुणवत्तेच्या निकाश निकषावर त्याला जास्त मार्क पडतील तेथील त्याचा रिझल्ट ग्राह्य धरला जाणार आहे तर उमेदवारांनी ज्या पदासाठी करण्यासाठी उमेदवारी अर्ज केला असेल त्यानुसार त्याला आपण ते परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहावं लागेल याबाबतची माहिती परीक्षा प्रवेश पत्राद्वारे करण्यात येणार आहे किंवा तुमच्या ईमेल आय डीवर तुम्हाला येणार आहे तर परीक्षेचं स्वरूप कसं आहे ते बघा परीक्षेचं स्वरूप आहे ते म्हणजे शैक्षणिक अर्थामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ज्या पदासाठी शैक्षणिक अर्थ किमान पदवीधर आहे पदवीधर ज्या पदाची शैक्षणिक आहे त्या पदासाठी मराठी भाषा विषयक प्रश्न आहेत तेच फक्त मराठीत मराठीत येतील बाकी सगळे प्रश्न त्यांना इंग्रजीत येणार आहेत ते कुणासाठी तर पदवीधर लोकांसाठी तर बाकीच्या लोक पदवीधर सोडून सगळ्यांचे प्रश्न हे मराठीत असणार आहेत तर गटक पदाकरता शंभर प्रश्न असलेली दोनशे गुणांची परीक्षा होणार आहे म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण असणार आहे त्याच्यामध्ये तर त्या प्रश्नामध्ये लिपिक वर्गीय पदाकरता मराठी इंग्रजी सामान्या आणि व बौद्धिक चाचणी या विषयावरील गुणाकरता शंभर गुणाकरता दोनशे गुणांचे परीक्षा राहणार हे लिपिकासाठी राहणार आहे लिपिक वर्गीय पदाकरता सर्व प्रश्न हे बाहेरचे येणार आहेत म्हणजे सामान्य ज्ञान मराठी आणि इंग्रजी तर नियमवैद्यकीय तांत्रिक संवर्गातील पदाकरता मराठी इंग्रजी ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर फक्त साठच प्रश्न राहणार आहेत बाकीचे जे चाळीस प्रश्न राहणार आहेत ते त्याच्या विषयातील राहणार आहेत म्हणजे ज्याच्या विषय तांत्रिकचा एक्सरेचा आहे तर एक्सरे डिपार्टमेंटचे त्याला चाळीस क्वेश्चन राहणार आहेत वैद्यकीय जे चाळीस क्वेश्चन आहेत ते त्यांच्या अभ्यासक्रमानुसार राहणार आहे तर अशा प्रकारे हे एक्झाम होणार आहे तर वाहन चालक या पदाकरता इंग्रजी मराठी साय सामान्य बौद्धिक चाचण्या विषयाकरिता एकूण साठ प्रश्नाकरता एकशे वीस गुणांची तर चाळीस प्रश्नाकरता वेगळे ड्रायविंग म्हणजे वाहनाच्या नियमबद्दल चाळीस गुणांची एक्झाम होणार आहे तर त्याचा कालावधी दोन तास राहणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उमेदवाराची लेखी परीक्षा ही लेखी परीक्षेत लेख किती मार्क पडले त्याच्यावर त्याची निवड होणार आहे तर उमेदवाराने परीक्षेच्या एकूण गुणाच्या पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणं गरजेचं आहे म्हणजे शंभरपैकी पंचेचाळीस टक्के म्हणजे दोनशेपैकी नव्वद मार्क त्यांना मिळणं गरजेचं आहे दोनशेपैकी नव्वद मार्क जर त्यांनी मिळवले तर तो पुढच्या प्रोसेसला धरला जाणार आहे म्हणजे पात्र ठरणार आहे तर परीक्षेचा निकाल तयार करताना ज्या उमेदवारांना समान गुण मिळाले असतील तर त्यासाठी एक जे आर केलेला आहे त्या जे आरनुसार त्यातल्या निकषानुसार त्याचा रिझल्ट लावला जाणार आहे